किशोर, तो पहिलोर का भार संभालने आहे गेंदबाज अनिल शेलार। ओ खरोखर माझे एक परम मित्र, आम्ही एक बँच बसतो एकत्र। तो स्ट्राइक पे है बल्लेबाज है किशोर और नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज है मयूर। मयूर की अगर बात की जाए तो काफ़ी सालों का उनको अनुभव है, उस अनुभव का क्या इस स्पीच पे कुछ फायदा ले पाते हैं देखना जायज रहेगा। लेकिन आप जाके स्ट्राइक पे है बल्लेबाज किशोर, राइट एम मोर द विकेट। 10-15 कदमों का रनअप लेते हुए अनिल हमसे दूर भागते हुए, पहली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन विकेट कीपर के हाथों से छुटा हुआ था, लेकिन उसका पूरे पूरे फायदा ना उठा पाए, गेंद डॉट के स्वरूप में जाती हुई। काफ़ी बढ़िया गेंदबाजी मैं कहूँगा अनिल शेलार द्वारा, पहली गेंद काफ़ी बढ़िया उनकी। फिर से एक बार अनिल, राइट और द विकेट तोड़ना चालू किया, फिर से और पिच गेंद उसे उठाकर मारा है, गेंद डाउन टू ग्राउंड आ रही है, चार रन के लिए बढ़िया चौका। कम ऑन डीजे, क्या शॉट खेला था बल्लेबाज किशोर ने, उसे शॉट पे मोर लगी थी, चार रनों की बढ़िया शॉट डाउन द ग्राउंड सीधा भेज दिया था अनिल जैसे अच्छे गेंदबाज को चार रन के लिए। फिर से एक बार अनिल तैयार, इसे चार रन से अपना टीम का खाता खुलता हुआ और खुद किशोर का भी। फिर से एक बार अनिल किशोर के लिए, स्लोवर गेंद और यहाँ पे बड़ा विकेट, बहुत ही बढ़िया, क्या वेरिएशन किया था गेंद में, बल्लेबाज को जमानो पढ़ लिया था उन्होंने बिल्कुल अच्छी तरह से, और हल्की सी लेग कटर की थी, उस गेंद को समझ ना पाए थे किशोर और आउट होते हुए। स्कोर अभी भी रुका हुआ चार रनों पे, अभी भी कुछ गेंद आना बाकी है, लेकिन आप जाके स्ट्राइक पे पहुंचे हैं मयूर, एक हार्ड हिटिंग बल्लेबाज माने जाते हैं इस नांदिकना की ओर से, जिन्होंने अकेले के काबिल पे कितने सारे मैच को जीता चुके हैं मयूर, वही मयूर अब स्ट्राइक पे जा चुके हैं। लेकिन उतने ही अनुभवी गेंदबाज अनिल शेलार, क्या इस बड़ी विकेट को ले पाते हैं या कोई अच्छा शॉट खेलकर अपने रनों को बढ़ा पाते हैं मयूर, देखना जायज रहेगा। फिर से एक बार अनिल शेलार दौड़ना चालू किया, अंपायर को पार करते हुए मयूर के लिए और पिच गेंद, उसे कलात्मक रूप से खेलते हुए एक रन से संतुलन बल्लेबाज, इसे एक रन से स्कोर जा पहुंचा 5 रन। फिर से एक बार अनिल पावर प्ले में देखा जाए तो अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। आप जाके स्ट्राइपिंग अनिकेत को उसे क्लास शॉट खेलते हुए एक रन तो बना, दूसरे की कोशिश, फील्डर काफी थंबल कर रहे हैं और यहाँ पे आंखों ही आंखों में 2 रन को चुराते हुए दोनों बल्लेबाज, इसे दोनों के साथ स्कोर जा पहुंचा 7 रन। काफी बढ़िया टेक्निक के साथ शॉट को इस खेला था अनिकेत ने, एक अच्छे बल्लेबाज, एक युवा बल्लेबाज माने जाते हैं नांदिक नगर की ओर से। लेकिन अनिल अब तक अच्छी गेंदबाजी करते हुए पावर प्ले में पावर प्ले साबित करते हुए नजर आ रहे, लेकिन अनिल अनिकेत जोर जोर से बैट को पटकते हुए शॉट गेंद, लेकिन लेग स्टंप को काफी चिरती हुई वाइड के स्वरूप में जाती हुई, इसे एक रन से स्कोर जा पहुंचा 8 रन। काफी भिन्न भिन्न प्रकार की गेंद डालने में माहिर अनिल, देखते हैं ये गेंद किस तरह की डाल पाते हैं।
फिर से एक बार अनिकेत के लिए, अनिकेत बिल्कुल तैयार, दौड़ना चालू किया अंपायर को पार करते हुए और यहाँ पे हल्का सा क्लास करते हुए और कोई रन नहीं इस गेंद पे। स्कोर अभी भी रुका हुआ 8 रनों पे, एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिला के रन संख्या हो चुके 8 रन। अच्छी गेंदबाजी में कहूँगा पावर प्ले में अनिल शेलार द्वारा, क्या कहना चाहोगे दीपक इस गेंदबाजी के बारे में? नक्कीच मुकेश, पावर प्ले च्या षटकामध्ये जे धाव संख्या त्यांनी दिली त्या म्हणजे 8, फलंदाजांना सुद्धा त्यांनी बांधून ठेवलं होतं अशा प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली, त्या स्वरूपात त्यांनी फक्त 8 या धाव संख्या दिली आणि टिचून गोलंदाजी बोललं तरी कमी ठरणार नाही। आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर जी धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 8 धाव संख्या। अब दुसरी ओवर का भार संभालना है गेंदबाज, अभी तक डिस्कस चल रही है, टाइगर अभी जिंदा है, अगर इस मैच को अगर जीत लेते टाइगर अभी जिंदा है तो सच में माना जाएगा टाइगर उनका जिंदा है, लेकिन इस मैच को हारते हैं तो मैं तो इतना कहूँगा जाए कहना चाहूँगा कि टाइगर तुम्हारा सो गया है, ऐसा दीपक का कहना है। तो फिर से एक बार आप जाके स्ट्राइक मिली है मयूर सुतार को एक हार्ड रिंग बल्लेबाज। अब गेंदबाजी का भार संभालने आए गेंदबाज प्रशांत, प्रशांत की अगर बात की जाए तो एक भी एक ऐसे गेंदबाज है जो अच्छी गेंद कर सकते हैं, लेकिन ये ग्राउंड काफ़ी अलग है उनके लिए, क्या इस ग्राउंड पे कोई अच्छी गेंदबाजी कर पाते हैं या मयूर सुतार उनको कोई अच्छे शॉट खेल के रन बना पाते हैं, देखना जायज रहेगा। फिर से एक बार, फिर से एक बार राइट और दो विकेट, गेंदबाज अंपायर को पार करती हुई मयूर सुधार के लिए पहली गेंद लेग स्टंप को काफी चिरती हुई आतर के स्वरूप में जाती हुई इसे 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 9 रन। लेकिन जब तक मयूर स्क्रीन पे मौजूद रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेगी, टाइगर जिंदा है इनके टीम के लिए। फिर से एक बार और पिच गेंद, उसे भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए, बढ़िया शॉट मयूर सुतार द्वारा। हलका सा ओवर पिच चेंडू होता आणि कुठेतरी त्या चेंडूला त्यांनी ओळखला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडूच्या वरून पाठवून दिला 6 धावांसाठी षटकार। बिल्कुल सही कहा आपने, फिर से एक बार शॉट गेंद, फुल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल और गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर गोल, ओहो क्या शॉट में खेला है मयूर सुतार ऑन द फायर। खरंच मुकेश, प्रशांतला मयूर सुताराने पूर्णपणे मिठीत घेतलेला आहे आणि चेंडू कुठेतरी शॉट करतो आणि चेंडू कुठेतरी ओवर पिच करतो त्या स्वरूपात चेंडू पाठवून देतोय तो 6 धावांसाठी षटकार। बिल्कुल सही कहा मयूर सुतार को, आप इस तरह की गेंद नहीं कर सकते हैं क्योंकि एक हैट्रिक बल्लेबाज बने जाते हैट्रिक चांस है और लिमिट लगाए है और गेंद 1 रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज इसे 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 22 रन। हमारे स्कोरर साहिबा मोमिन हमें बता रहे हैं 22 रन। नक्कीच मुकेश, जर या सामन्यामध्ये टाइगर अभी जिंदा है जर हा संघ विजयी प्रस्थापित करतो तो दीपक जाधव, विजय शेला, संदीप पाटील आणि पप्या भाऊ यांच्याकडून 2000 रुपयाचा कैश प्राइज। फिर से एक बार बढ़िया गेंद मैं कहूँगा कार्पेट के सारे रुके खेला है 1 ही रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज इसे 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 23 रन। काफी बढ़िया गेंदबाजी अब तक मैं कहूँगा 2 छक्कों आने के बाद बढ़िया वापसी में कहूंगा गेंदबाज प्रशांत द्वारा, लेकिन अभी भी कुछ गेंद आना बाकी दोस्तों कहीं जाएगा बाद इसके बाद फाइनल है बाकी और देखते हैं। फिर से एक बार प्रशांत राइट आर्म और द विकेट मयूर के लिए, यहाँ पे स्टेप आउट पे थोड़ा सा चुकते हुए शायद बेल्स गिरी हो यहाँ पे
और यहाँ पे हवा के साथ साथ घाटा के संग संग यहाँ पे शॉट को खेल रहे मयूर सुतार, काफी हैवी होते हुए। फिर से एक बार प्रशांत राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ना चालू किया यहाँ पे को पार करते हुए फुल टॉस गेंद, और यहाँ पे का कड़क बेधड़क शॉट चार रन के लिए। थैंक यू डीजे डीजे। मैं कहूंगा डाउन द ग्राउंड से खोला था चार रन के लिए मयूर सुतार ने, इसे चार रनों के साथ स्कोर जा पहुंचा 27 रन। फिर से एक बार और ऑफ स्टंप का पे चिरती हुई गेंद वाइड के स्वरूप में, इस वाइड के साथ स्कोर जा पहुंचा 28 रन। काफी खराब गेंदबाजी में कहूंगा प्रशांत द्वारा, जिनके लिए जाने जाते हैं माने जाते हैं उस तरह की कुछ गेंदबाजी नहीं कर पा रहे प्रशांत, लेकिन उनके सामने बल्लेबाज अच्छे हैं मयूर सुतार। फिर से एक बार प्रशांत मयूर के लिए, पुन्हा एकदा प्रशांत मयूर साठी, शॉर्ट चेंडू होता परंतु त्या चेंडूला काही ठीकसा बॅटवर घेता आला नाही, म्हणजेच सहा धावांसाठी हा षटकार जाऊ शकला असता, परंतु मयूर सुतार यांच्या मार्फत चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि एक या धावसंख्येवर आपला समाधान मानतो आणि या एक धावसंख्येच्या जोरावर धावसंख्या पुढे जात आहे ती म्हणजे 29 या धावसंख्येवर। खरोखर दोन ओव्हरच्या समाप्तीनंतरच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 29। मयूर सुतार यांनी अतिशय मोर्चा खोललेला आहे दोन्ही गोलंदाजाच्या वरती। अनिल शेलार यांची जर ओव्हरची जर आपण चर्चा केली तर एका ओव्हरमध्ये त्यांनी 8 ह्या धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि तसेच त्याप्रकारे त्या गोलंदाजीमध्ये प्रशांत आला आणि त्या प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये जवळजवळ त्यांनी 20 प्रशांत यांच्या गोलंदाजीमध्ये जवळजवळ 21 धावसंख्या कुठल्या मयूर सुतार यांनी, अतिशय कडक फलंदाजी मी म्हणेन। आता नवीन गोलंदाज येत आहे मैदानामध्ये, तो म्हणजे मनीष काय नांदिकने संघाचा मनीष, म्हणजे अर्थात आपण प्रीमियर लीगमध्ये खेळतो आणि प्रीमियर लीगमध्ये टायगर अभी जिंदा या संघाकडून नेतृत्व करताना तिसरा गोलंदाज येत आहे तो म्हणजे मनीष। बघूया कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो मनीष, आणि तत्पूर्वी या टायगर अभी जिंदा आहे त्यामार्फत जर संघ विजयी होतो तर दीपक जाधव, विजय शेलार, संदीप पाटील, पप्या भाऊ यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल। कृपया करून आयोजन करून आम्हाला सूचना येते की आपण जेवढे पण कॅश प्राईज आपण बक्षिसाच्या स्वरूपात लावता कृपया कमिटीकडे किंवा आमच्याकडे जमा या स्वरूपात देऊन ठेवायला काही हरकत नाही। तर पुन्हा एकदा मनीष आपल्या ओव्हरमधील पहिलाच चेंडू मयूर सुतारसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्लोअर प्रकारचा चेंडू होता आणि चेंडू कुठेतरी डावे एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट, म्हणजे अतिरिक्त स्वरूपात, या अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या पुढे जात आहे ती म्हणजे 30 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा मनीष मयूरसाठी स्लोअर प्रकारचा चेंडू, बढिया गेंदबाजी में कहूंगा मयूर आपले मनीष द्वारा लगातार ऑफ कटर गेंद कर रहे मयूर सुतार के लिए। फिर से एक बार अब लेग कटर, हो क्या बढ़िया गेंदबाजी, एक रन तो बना दूसरी की कोशिश और हाँ ना हाँ होता हुआ एक ही रन से, लेकिन काफी खराब फील्ड और दूसरा रन यहाँ पे पूरा करते हुए दोनों बल्लेबाज है और हम पे अभी बताना है क्या हुआ है, क्या गेंद मैदान के बाहर चार रन के लिए, हो बेनिफिट एक बोलता एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा। मैदानामध्ये काय घडले काय बिघडले ते तुम्हीच सांगू शकता, तुम्हीच दोघं एकमेकांची चर्चा करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता। या चेंडूवर किती धावसंख्या झालेल्या आहेत,
पांच या सहा का चार या दोन सहा षटकार। मुकेश खराब क्रिकेट मैदान मध्ये पाहतोय सेमीफायनल चा सामना आणि अतिशय खराब थ्रो आणि खराब बॅकअप खराब फिल्डिंग मी म्हणेन कारण दोन्ही संघ तुल्य बल्ले संघ मानले जाते आणि या स्थितीमध्ये अशी जर आपली आपली जर खराब फिल्डिंग होत असेल तर नक्कीच काही आपल्या संघाला विजय मिळून देईल काही सांगता येत नाही। ओहो हो क्या टेलिकास्ट हो रहा है प्रिंस मूवी किंग ऑफ भिवंडी टेलीकास्ट देखे साफ सुथरा बिल्कुल साफ सुथरा लेकिन जहाँ पे एक रन था वहाँ पे छह दे डाले काफी नाराज है मनीष फिर से एक बार राइट और द विकेट फुल टॉस इस गेंद को भेज दिया काफी दूर इस गेंद को तो एयर हॉस्टेस भी पकड़ नहीं सकती थी काफी बाहर छह रन के लिए। चालणार नाही मनीषला हा तो विसरून चालणार नाही परंतु काय चेंडू होता फुलटोस चेंडू होता मनीष यांच्या मार्फत आणि ते चेंडूला ओळखला अर्थातच गेंद को लिया पर और उसे दे दिया जड छह रनों के लिए। फिर से बढ़िया वापसी और बड़ी विकेट बड़ी मतली चाल में फंसती हुई मयूर सुधार के दौर से। ओ यहाँ पे अंपायर से कोई बात न करने मयूर एक अच्छा प्लेयर हो अब तक आपने अच्छा क्रिकेट खेला है खरोखरच मुकेश मयूर सुतार यांची विकेट खूप मोठी प्राप्त झाली म्हणजे मोठा मासा गळायला लागला आणि या आउट झाल्यानंतर जी संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 42 खरोखरच खूप उंचावर आपली धाव संख्या नेऊन पोहोचवली होती म्हणजे खुशी एंटरप्राइज या संघाने आणि त्यामध्ये मनीष पाटील यांची काय गोलंदाजी जुना चाहूल पुराना चाहूल तशाच प्रकारची गोलंदाजी पूर्णपणे त्यांनी ओळखला मयूर सुतारला की कुठल्या प्रकारचा चेंडू याला लागेल आणि कशा प्रकारचा याला मी टाकू शकतो आणि एक हमारी एक तुम्हारी एका चेंडूवर कुठेतरी षटकार येतोय आणि कुठे एका चेंडूवर तो मयूर सुतार याला बात करतोय तर नवीन फलंदाज आपने परफेक्ट यॉर्कर गेम को किया था तो क्रिकेट में अक्सर दो ही चीजों का सम्मान किया जाता है एक तो सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर और क्या गेंदबाजी की थी मनीष पाटील ने ओवर टू दीपक। पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो म्हणजे संजय मनीष पूर्णपणे तयार राइट आर्म ओवर द विकेट हलकासा चेंडू कुठेतरी स्पिन करण्याचा प्रयत्न पण चेंडू सरल जातोय आणि खराब फिल्डिंग मी म्हणेन टायगर अभी जिंदा या संघाची या अगोदर सुद्धा अशीच फिल्डिंग बघितली कुठेतरी ओव्हर थ्रो झाला आणि या संघाने सहा धाव संख्या खर्च केली अक्षरशः तिथून जी भरारी नक्की तिथून जी भरारी तिथून जी काहीतरी वेगळीच दिशा मिळाली तशाच प्रकारचा चेंडू हा सुद्धा होता अक्षरशः त्या चेंडूवर झोकण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू तो त्यांच्या हाताला सुद्धा स्पर्श झाला नाही आणि चेंडू कुठेतरी जातोय जातोय चार धावांसाठी चौकार। खूप छान टेलिकास्ट आपण पाहत आहात लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रिन्स मूवी काय टेलिकास्ट होतंय चेंडू कुठेतरी जाऊन आराम से आम्हाला दिसतोय या टेलिव्हिजनच्या मार्फत चार धावांसाठी चौकार। पुन्हा एकदा मनीष संजयसाठी भिन्न भिन्न प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहिर मनीष कुठेतरी स्लोअर टाकतो चेंडू कुठेतरी स्पिन करतोय खूपच दांडगा अनुभव मी म्हणेन मनीष कडे। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 46 या धाव संख्येवर पुन्हा एकदा मयू सॉरी संजय पुन्हा एकदा चेंडू तशाच प्रकारचा चेंडू होता परंतु या अगोदर चेंडू त्याने बॅटवर घेतला हा चेंडू काही त्यांना बॅटवर घेता आला नाही आणि चेंडू डॉटच्या स्वरूपात तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर जी धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 46 या धाव संख्येवर। अजूनही एक ओव्हरचा खेळ अजून बाकी असेल पूर्णपणे चर्चा होते टीम मीटिंग होते कारण हा फायनलचा मुकाबला नसून सेमी फायनलचा आहे यानंतर आपण जर या स्पर्धेमध्ये जिंकलात घेतलं जिंकलतच फायनलला आहे ना या दोन्ही संघामध्ये जो कुठला संघ विजयी होतो
या दोन्ही संघांमधून जो कुठलाही संघ विजयी होतो अर्थातच खुशी इंटरप्राइजेस वर्सेस टायगर अभी जिंदा या संघामधून तो महंत इस्पोर्ट्सशी 2-2 हात करेल या सामन्यानंतर। तर कुठेही जाऊ नका, सेमीफायनलचा हा सामना आहे, अजून फायनल अजून बाकी आहे। पुन्हा एकदा शेवटचं षटक म्हणजे अर्थातच वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे अजय। अजय सांग एक बाटली इथं लपून देऊ, रोज करीत नाही म्हणून दुसरं काही नाही, चॉकलेट पण सिगरेट काही नव्हतं, सध्या सिगरेट बघू पण सध्या येईल। पुन्हा एकदा अजय आणि फलंदाजीच्या जोरावर असतील तो म्हणजे अनिकेत। अजय पंचांची गाठ घेताना राईट आर्म ओवर द विकेट, काहीसा आपल्या स्टेपमध्ये थोडासा चुकत आहे। पुन्हा एकदा अजय अनिकेतसाठी, हो स्लोअर प्रकारचा चेंडू होता, चेंडू कुठेतरी शरीरावर येऊन आदळला होता, परंतु बॅटचा मला वाटतं स्पर्श झाला असेल, कदाचित चांगली फिल्डिंग सुद्धा मी म्हणेन। आणि एक रन धावून काढली, दुसरी धावसुद्धा पळून काढलेली आहे आणि या धाव दोन या धावसंख्येने धावसंख्या पुढे जात आहे ती म्हणजे 48। आता कुठेतरी स्कोर डेंजर झोनमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, कारण अर्थातच खुशी इंटरप्राइजेसच्या संघनायकांनी मला म्हटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला मजबूत स्थितीच्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करू। तशाच प्रकारची फलंदाजी आपण या मैदानामध्ये पाहतो, अर्थातच नानिकने प्रीमियर लीगमध्ये। तर खुशी इंटरप्राइजेस संघाकडून पुन्हा एकदा अनिकेत, अजय आपली काहीतरी फिल्डिंग सजवतोय, फिल्डिंगचा जर आपण विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये। पुन्हा एकदा अजय अनिकेतसाठी, ओरपीच चेंडू होता, चेंडू कुठेतरी मैदानाला गुदगुल्या करत जातोय, एक रन तर पळून काढले, चांगल्या प्रकारचा थ्रो केलाय, परंतु कुठेतरी फलंदाज म्हणजे अनिकेत नाराज होतो आणि आपली रनआउटच्या स्वरूपात विकेट टाकून देतोय। अर्थातच मला तरी असं वाटतं की विकेट अक्षरशः फेकून दिली असावी, कारण रन कुठल्याही स्वरूपात नव्हती, परंतु स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने आपली विकेट गमावलेली आहे ती म्हणजे अनिकेत यांनी। आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे बालाराम। तर पुन्हा एकदा अजय संजयसाठी, भारी भक्कम असं शरीर, जणू काही त्या शरीर एष्टाकडे पाहिलं तर जणू काही हा बॉल फोडून टाकेल। पुन्हा एकदा अजय संजयसाठी, टीमचे स्वतः कर्णधार आहेत, कर्णधाराची भूमिका बजावेल का या मैदानामध्ये। अजय राईट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट चेंडू होता आणि चेंडूवर खेळाडू येतोय आणि एक सोपा आणि साधा झेल पकडतोय, अर्थातच संजय याची खेळी संपुष्टात येते। या आउट झाल्यानंतर धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती म्हणजे 49 या धावसंख्येवर। या ओव्हरमध्ये खरंच मुकेश एक हमारी तुम्हारी बोललं तरी काय। काय डीजे वाजवत मधुर, डीजे सुमधुर आपण गाणी ऐकत आहात नांदिकने प्रीमियर लीग। तत्पूर्वी मॅच कडे वळूया, अजय यांची चांगली अशी गोलंदाजी मी म्हणेन, अजूनही त्यांच्या ओव्हरमध्ये काही जास्त रन खर्च झालेले नाहीत। अजूनही काही चेंडू शिल्लक असेल आणि संजय आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे तो म्हणजे
हॅलो, तर डीजे मास्टर यांना विनंती करतो आपण एक गाणे सादर शंकर पप्प्या भाऊ आहे ना, शंकर के साथ गाणे सादर करायचं आहे याच्या पुढे प्लीज. नक्कीच. तर पुन्हा एकदा अजय, काय चेंडू होता, ओव्हरपी प्रकारचा चेंडू, त्याला कुठेतरी कार्पेटच्या सहारे एक रन पळून काढले. दुसरीचा प्रयत्न मनीष यांच्या मार्फत काही खराब अशी फिल्डिंग आणि एकच्या स्वरूपात दोन या धावसंख्येमध्ये रूपांतर केले आणि या दोन धावसंख्येने धावसंख्या हळूहळू पुढे जात आहे, ती म्हणजे 51 या धावसंख्येवर. अजयचे काही चेंडू शिल्लक असतील. किती धावा खर्च केला अजय यांच्या गोलंदाजीमध्ये अजूनपर्यंत? जवळजवळ 5 धावसंख्या खर्च केल्या आहेत अजय यांनी. पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, कुठेतरी खेळाडू दुरून येतोय आणि एक धाव पळून काढले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी सुद्धा पूर्ण, तिसरीचा सुद्धा प्रयत्न होतोय. खराब थ्रो, खराब थ्रो मी म्हणेन, आणि तत्पूर्वी 3 धावसंख्या त्यांनी पळून काढल्या. जिथे एक या दोन धावसंख्या जायला पाहिजे होत्या, 3 धावसंख्या पळून काढल्या. खराब फिल्डिंग मी म्हणेन. या अगोदर सुद्धा त्यांनी अशीच खराब फिल्डिंग केली, त्यामध्ये 6 धावसंख्या त्यांना बाईच्या स्वरूपात मिळाल्या आणि तशाच प्रकारचा आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. खूपच अवांतर धावसंख्या मिळत आहे, ते म्हणजे खुशी एंटरप्राइज या संघाला. पुन्हा एकदा अजय, गोलंदाजी चांगली होते परंतु त्याला कुठेतरी खेळाडूंकडून त्याला साथ मिळत नाही, अर्थातच फिल्डिंग कुठेतरी खराब होत आहे. आणि अनिल पूर्णपणे आपली फिल्डिंग सजवताना कुठेतरी चेहऱ्यावर त्यांना मायुसी दिसते, कारण खेळाडूंमार्फत खूपच खराब अशी फिल्डिंग होते. कारण सेमी फायनलचा सामना आहे हा, हा जर सामना जिंकतो तर नक्कीच महान स्पोर्ट्स संघाशी दोन दोन हात करायला लागतील, जो संघ या विजयी होतो तर. पुन्हा एकदा अजय, सामना करील तो शंकर. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट शंकरसाठी. शंकर यांनी मारलेला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव पळून काढले, दुसरीचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय आउट आणि ओव्हरची समाप्ती. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे पंचावन्न आणि 56. या धाव संख्येचा टार्गेट ठेवलेला आहे ते म्हणजे टायगर अभी जिंदा या संघासमोर. तर मी पुढच्या 2 ओव्हरसाठी आमंत्रित करेन माझे सहकारी मित्र.
धावपटू असलो तरी धोंडावडे संघासाठी सुद्धा ते अतिशय मोलाचं त्यांनी सहकार्य केलं होतं. तेच पप्पा भाऊ आजपर्यंत आमच्या हृदयामध्ये आहेत. खरं ओवर टू दीपक सर. नक्की तत्पूर्वी मॅचकडे वळूया. 56 धाव संख्येचा जो लक्ष ठेवलेला आहे त्या लक्ष्याला पार पाडतील का, म्हणजे तो लक्ष्यापर्यंत पोचतील का, अर्थातच टायगर अभी जिंदा आहे. या अगोदर आपण त्यांचा सामना बघितला, टायगर अभी जिंदा आहे तर सामना हरला होता, परंतु त्याच नव्या उत्साहाने त्याच नव्या जल्लोषाने मैदानामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे. विरुद्ध संघ असेल तो म्हणजे खुशी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या बाजूने विरुद्ध असेल ते म्हणजे टायगर अभी जिंदा आहे. खुशी इंटरप्राइजेस संघाने प्रथमदा फलंदाजी करून 56 धाव संख्येचं 4 ओव्हरमध्ये धाव संख्या कुठून काढल्या आणि त्या धाव संख्येला ते साजेसे जातील का. तर बॉल द्यायचा आहे. तर सृष्टी इलेव्हन ही मॅच जर जिंकते तर सचिन गोष्टे याचकडून 500 रुपयांचं पारसिक देण्यात येईल. या खुशी इलेव्हन सॉरी नक्कीच मैदानामध्ये प्रथमदा फलंदाज जात आहे तो म्हणजे मनीष आणि एका बाजूला आप जाके इरादों को बदला आहे, आप जाके हार्ड हिटिंग बदले पास मनीष स्वयं उतरे है पॉवर प्ले में. तर सृष्टीचा स्पॉन्सर खुशीला सपोर्ट करतोय असं म्हणणं आहे माझे मित्र मिलिंद यांचं, तसंच वैभव शेरार यांचं. परंतु आपण सर्व एक आहोत, ही एकजुटता तुम्ही खरोखर अशी नेहमी दाखवा, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. नक्कीच मुकेश, ही प्रीमियर लीग नसून आपली एकता अखंडतेचा हा इशारा असेल. तुम्ही असंच एकत्र खेळा. तत्पूर्वी मॅचकडे वळतोय. पहिलाच चेंडू घेऊन येतोय मयूर रामदाससाठी. पहिलाच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू काही बॅटवर नीटसा आला नाही आणि तत्पूर्वी चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट रामदाससाठी. पुन्हा एकदा ओव्हरपीच प्रकारचा चेंडू, डोले बंद करून मारलेला हा शॉट. एकतर धाव पळून काढली, दुसरीचा प्रयत्नसुद्धा होत नाही आणि चांगल्या प्रकारे थ्रो केला जात आहे. आणि या एक धावसंख्येवर आपल्या स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातंसुद्धा उघडलं. आता जाऊन स्ट्राईकवर जात आहे तो म्हणजे मनीष. एक हार्ड हिटर फलंदाज मानला जातो टायगर अभी जिंदा या संघाचा. पुन्हा एक धाव गोलंदाज तयार. मयूर आपली फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन करताना कुठेतरी दूर दूर फैलावलेली अशी फिल्डिंग. पुन्हा एकदा मयूर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु त्या खेळाडूच्या मनसुब्याला कुठेतरी चिरून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधले. अजूनही रोखून ठेवलेलं आहे टायगर अभी जिंदा या संघाला. पुन्हा एकदा मयूर तशाच प्रकारचा चेंडू, परंतु तशाच प्रकारचा खेळ होतोय. अंधाधुंद बल्ला दीपक माहिती कहूं का, अंधाधुंद बल्ला चला रे, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. जेवढं मनीषचं नाव आहे तशा प्रकारचा खेळ इथे मैदानामध्ये होत नाही. पुन्हा एकदा मयूर मनीषसाठी आपटलेला चेंडू. बॅटची एज लागते आणि कुठेतरी जाऊन स्लीपमध्ये घेतो कॅच, सेकंड स्लीपमध्ये. आणि मनीष पहिलाच विकेट झटका लागतोय टायगर अभी जिंदा आहे संघाला. बिल्कुल सही कहा दीपक आपने, यहाँ पे फुटवर्क साथ नहीं दे रही थी मनीष का और आखिरकार आपने विकेट को फेंकते हुए. तो अक्सर कहा जाता है मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क काफ़ी जरूर रहती है, वही फुटवर्क कुछ नजर नहीं आई मनीष द्वारा. ओर दीपक नक्कीच फुटवर्क कुठल्याही प्रकारचा दिसला नाही त्या चेंडूवरती आणि कुठेतरी स्ट्रगल करत होता त्या फलंदाजीमध्ये. अर्थातच त्या स्वरूपामध्ये मयूर सुतार यांनी एक मोठी विकेट काढलेली आहे. कारण मित्रांनो, शेर झोपला सिंह झोपला तरी तो झोपला असं समजू नये. तो कधीही आपलं जागा होऊन आपली तशीच गर्जना तशीच दहशत तो करू शकतो, परंतु मनीष या मैदानामध्ये तसं काहीच करू शकला नाही आणि आपल्या संघाला पुढे नेता आलं नाही आणि आपले पहिलाच झटका मिळवून देत आहे. पुन्हा एकदा मयूर आपटलेला चेंडू, हलकासा ग्लान्स करतो. एकतर धाव पळून काढली, दुसरीचा प्रयत्नसुद्धा होत नाही आणि एक धावसंख्येवर संतुष्ट. या एक धावसंख्येने हळूहळू धावसंख्या पुढे जात आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजी, पहिलाच पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 2 धावसंख्या दिलेल्या आहेत. 56 रनांचं भलं मोठं लक्ष असेल ते म्हणजे
टाइगर अभी जिंदा या संघासमोर आणि त्यामध्ये मयूर सुतार यांची पावर प्लेचा पहिला षटक आणि तो सुद्धा 2 रनांचा षटक काय गोलंदाजी केले क्या दीपक आपने टीम का जैसा नाम दिया है टाइगर अभी जिंदा है वैसा कुछ काम कर पाएंगे देखना काफी जायज रहेगा टाइगर अभी जिंदा है या कुछ हो गया है टाइगर को ये देखना जायज रहेगा ओट दीपक नक्कीच टाइगर अभी जिंदा है ये आपल्याला 2 ते 3 ओवर मध्ये नक्कीच समजेल की टाइगर अभी जिंदा आहे का नाही कारण जे काय करायचं असेल ते मैदानामध्ये उतरलेले या फलंदाजांनाच करायचं असेल कारण गोलंदाजाच्या हातामध्ये फक्त चेंडू आहे आणि त्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असताना फलंदाजीमध्ये त्यांच्या हातामध्ये बॅट नसेल तर त्यांच्या हातामध्ये जणू काही हातोडी असेल कारण तुम्हाला जे काय करायचं असेल त्या बॅटच्या मार्फत करायचं आहे 56 धाव संख्येचं लक्ष असेल त्या लक्ष्याला पार पाडतील का पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येत आहे तो म्हणजे किशोर आणि फलंदाजासाठी सज्ज असेल तो म्हणजे अजय किशोर राईट आर्म ओवर द विकेट अजयसाठी पहिला चेंडू आपटलेला चेंडू चेंडू कुठेतरी जातो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव पळून काढली दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाव संख्या सुरक्षित पूर्ण तिसरीचा सुद्धा प्रयत्न होतोय हा ना करता सुद्धा 3 धाव संख्या पूर्ण खराब फिल्डिंग जशी फिल्डिंग टाइगर अभी जिंदा या संघाकडून झाली तशीच फिल्डिंग या खुशी एंटरप्राइज या संघाकडून होते की काय तसं चित्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या 3 धाव संख्येने धाव संख्या हळूहळू पुढे जात आहे ती म्हणजे 5 या धाव संख्येवर नक्कीच जर टाइगर अभी जिंदा या संघाला आपली स्थिती मजबूत करायची असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ 2 ते 3 षटकार नक्कीच मारावे लागतील पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट आपटलेला चेंडू होता आणि चेंडूला ओळखून दिलंय त्या खेळाडूच्या हातामध्ये आणि झेल पकडलंय ती म्हणजे शंकर ना मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अजूनही या टायगर अभी जिंदा आहे संघाचा मुख्य खेळाडू तो म्हणजे अनिल शेलार अजूनही मैदानामध्ये दिसत नाही कारण कुठल्याही प्रकारचं चित्र बदलू शकतो अनिल शेलार तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे तो म्हणजे प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट आर्म ओवर द विकेट आणि तशाच प्रकारचा चेंडू होता परंतु त्या चेंडूला कुठेतरी पाठवून देतोय आणि खेळाडू त्या गोल त्या चेंडूकडे वळतोय आणि झेलच्या स्वरूपात आउट होतोय तो म्हणजे अजय खुशी इलेवन साठी ही मॅच जर जिंकते तर बाळा धसाले वाळशीन याचकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारस देण्यात येणार आहे बाळा धसाडे बक्षिसांचा वर्षावतार खूपच होतोय आता मैदानामध्ये जात आहे तो म्हणजे अनिल शेलार कुठल्याही प्रकारची भूमिका तो साकारू शकतो कारण जे काय आता करायचं असेल ते म्हणजे या दोन्ही फलंदाजांना करायचं असेल अर्थात हा टेलिकास्ट वालशीर पासून शापूर सगळेकडे पाहत आहेत आणि खरोखरच मी अभिमानाने सांगू शकतो प्रिन्स मूवीज किंग ऑफ भिवंडी अतिशय नीट नेटका आणि सुंदर स्वच्छ असं प्रेक्षक त्यांच्या मार्फत लाभत आहे ओड दीपक पुन्हा एकदा किशोर आपल्या ओव्हर मध्ये हॅट्रिकचा चेंडू घेऊन येत असताना सामना करील तो म्हणजे प्रशांत किशोर तयार राईट आर्म ओवर द विकेट आणि तशाच प्रकारचा चेंडू परंतु चेंडू त्यांना काही झेलच्या स्वरूपात घेता आला नाही अवघड झेल होता परंतु खूप प्रयत्न केले त्या झेलसाठी आणि या एक धाव संख्येने हळूहळू धाव संख्या पुढे जात आहे ती म्हणजे 6 या धाव संख्येवर मयूर सुतार यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन देऊन सुद्धा चांगल्या प्रकारची वापसी करतोय आणि दाखवून देतोय कुठेतरी
टाइगर अभी जिंदा है संघाला कि झुकेगा नहीं साला। तो पुनः एकदा किशोर अनिल शेलार यांच्यासाठी। अनिल शेलार अजून मैदानामध्ये तैयार। पुन्हा एकदा राइट आर्म ओवर द विकेट, आपटलेला चेंडू होता आणि चेंडू खाली खेळाडू येतोय, परंतु चांगला प्रयत्न मी म्हणेन आणि कुठेतरी चेंडू षटकाराच्या मार्फत जात असताना चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली, म्हणजे अर्थातच आपल्या संघासाठी चार धावा वाचवल्या, खूप प्रयत्न केले, टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो अशा क्षेत्ररक्षणासाठी, कारण कुठेतरी चेंडू जात होता सहा धावांसाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि या दोन धावेने धाव संख्या पुढे जात आहे ती म्हणजे आठ या धाव संख्येवर। बिल्कुल किशोर, पुन्हा एकदा किशोर अनिल साठी राइट आर्म ओवर द विकेट, पुन्हा शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता परंतु नीट काही बॅटवर आला नाही आणि पंचांचा इशारा येतोय ओव्हरची समाप्ती। या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर ज्या धाव संख्या झाल्या आहेत त्या म्हणजे आठ धाव संख्या, अजूनही बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी मला वाटते 48 धाव संख्येची गरज। आता जे काय करायचं असेल ते दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये करायला लागेल। कम ऑन डीजे। पूर्णपणे बांधून ठेवलेले ते म्हणजे टायगर अभी जिंदा या संघाला। आता नवीन गोलंदाज येत आहे तो म्हणजे अनिकेत। आता 12 चेंडू, उर्वरित 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 48 धाव संख्येची गरज। जवळजवळ मला तरी वाटते या ओव्हरमध्ये 3 ते 4 षटकार ठोकावे लागतील। अनिकेत तयार, ओ कुठेतरी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, जणू काही ऑफस्टंपच्या बाहेर होता, परंतु तो फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आणि डॉटच्या स्वरूपात चेंडू जातोय। अजूनही धाव संख्या थांबली। आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धाव संख्येची गरज। पुन्हा एकदा अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट, ओरपी प्रकारचा चेंडू होता परंतु नीटसा घेता आला नाही आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव संख्या मिळत आहे। आता धाव संख्या हळूहळू पुढे जात आहे ती म्हणजे दीपक मुझे लगता है लगभग मैच को छोड़ दिया है। नहीं का ही हो सकता, जो पर मैदान मध्ये अनिल आहे तोपर्यंत काही चित्र बदलू शकतो। पुन्हा एकदा अनिकेत अनिल साठी आता उर्वरित 10 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज। अनिकेत राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला ओळखलंय परंतु खेळाडू त्याच्या खाली येतोय, कॅच घेतला घेता आला असता परंतु दोन्ही खेळाडूंचं काही कॉलिंग बरोबर नव्हतं आणि चेंडू त्यांच्या मध्ये जाऊन पडतोय आणि चेंडू जातोय चार धावांसाठी चौकार। पुन्हा एकदा अनिकेत अनिल साठी राइट आर्म ओवर द विकेट, स्लोअर प्रकारचा चेंडू होता परंतु बॅटचा काहीतरी आतली कट घेऊन जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि डॉटच्या स्वरूपात, या डॉटच्या स्वरूपात अजूनही धाव संख्या थांबलेली आहे ती म्हणजे 13 या धाव संख्येवर। पुन्हा एकदा अनिकेत तयार, अनिल साठी राइट आर्म ओवर द विकेट, स्लोअर प्रकारचा चेंडू, चेंडूला ओळखलाय परंतु चेंडू जातो आकाशात, तो सुद्धा लख प्रकाशात, कुठेतरी ताळमेल नव्हता दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आणि चेंडू जाऊन त्यांच्या दोघांच्या मध्ये पडतोय आणि तत्पूर्वी दोन धाव पळून काढून जातात काढल्या जातात आणि या दोन धावेने धाव संख्या हळूहळू पुढे जाते ती म्हणजे 15 या धाव संख्येवर। दीपक दोन मिनिटं फक्त माझ्यासाठी जायचे आहेत। एक मोठा आव्हान दिले गेलेलं आहे एक खेळाडूसाठी, मनीष पाटील
हा जर आज रिटायरमेंट घेतो आपल्या नांदेड संघाकडून तर संदीप पाटील तसेच दीपक जाधव यास करून 10,000 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल। मनीष पाटील यासाठी, मनीष पाटील कुठे असतील ना, माझा आवाज तुम्हाला येत असेल तर पुन्हा एकदा घोषणा करतोय, संदीप पाटील तसेच दीपक जाधव यास करून तुम्हाला रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात येतील जर तुम्ही आज रिटायरमेंट घेतात तर। ओके थँक्यू, ओवर टू दीपक। एक सुवर्ण संधी मी म्हणेन मनीष, पण मित्रांनो एका संघामध्ये अनुभवी खेळाडूची गरज असते। अजूनपर्यंत त्या नांदिकने संघाला खांद्याला खांदा मिळवून पूर्णपणे सज्ज आहे तो म्हणजे मनीष पाटील, परंतु हा त्याचा स्वतःचा निर्णय असेल की हा 10,000 मला घ्यायला लागतील तर मी निवृत्ती घेऊ शकतो का किंवा मी माझ्या संघाला अजूनपर्यंत तसाच नेतृत्व करीन का, हे जे काही निर्णय असेल ते म्हणजे मनीषकडेच निर्णय असेल। खरोखरच त्यांचा आता जाहीर सत्कारसुद्धा करण्यात येईल असं त्यांचं त्यांच्याकडून एक मूल्यवान असं वक्तव्य आहे, परंतु मनीष पाटील यांस हे काही निर्णय घेऊ शकतात का बघूया, हे स्वतःवर अवलंबून आहे। तर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आणि चेंडू जातोय कुठेतरी लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईट, या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा चेंडू, शॉर्ट चेंडू होता आणि चेंडूला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय, परंतु खेळाडू तिथे सज्ज होता आणि चांगला झेल पकडलाय त्या क्षेत्रामध्ये आणि आउट होतोय तो म्हणजे प्रशांत। आणि ओव्हरची समाप्ती, या सामन्यामध्ये जो विजय संघ झालेला आहे तो म्हणजे अर्थातच खुशी इंटरप्राइजेस फायनल सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। अभिनंदन अभिनंदन